आधीच आगाऊ पाणीपट्टी भरून देखील कडेगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांना टेंभू जलसिंचन योजनेचं पाणी दिलं जात नाहीये. पाण्याअभावी अनेक गावांमधली शेकडो एकर ऊसाची शेती वाळून गेली. शेती आणि पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई आहे, तर दुसरीकडे अधिकाऱ्यांकडून मात्र केवळ टोलवाटोलवी सुरू आहे. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाला पाणी उपलब्ध व्हावं यासाठी टेंभू उपसा जलसिंचन योजना तयार करण्यात आली. कृष्णा नदीवरची ही योजना सातारा सांगलीतल्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली. मात्र टेंभू योजनेचे अधिकारी आणि साखर कारखानदार यांच्या चुकीच्या कारभाराचा फटका आता शेतकऱ्यांना बसतोय. शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यात गळीच्यासाठी आला की तत्काळ त्या शेतकऱ्यांकडून टेंभू योजनेची पाणीपट्टी कापून घेतली जाते. एकरी 8 ते 9 हजार एवढी पाणीपट्टी कापून घेऊन ऊसाची उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते. मात्र ॲडव्हान्समध्ये पाणीपट्टी भरूनही कडेगावच्या शेतकऱ्यांना टेंभू योजनेचं पाणी सोडण्यात आलं नाही. वीज बिल थकल्यानं पाणी थांबवल्याचं सांगितलं जात आहे. मात्र 4 साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून वसूल केलेली पाणीपट्टीची रक्कम टेंभू योजनेकडे का भरली नाही असा प्रश्न आता उपस्थित होतोय. शेकडो एकर ऊस तसंच शाळू हरभऱ्याची पिकं वाळून गेली आहेत. आम्हाला प्रत्येक महिन्याला कमीत कमी 1-15 दिवस पाणी सोडावं या टेंभू योजनेचं, नाहीतर अन्यथा बंद करावं. कारण ऊस जी जाते ती त्यातून 8 हजार रुपये पाणीपट्टी आत्ताच चालू कटिंगला कट करतात ती, आणि इथले सगळी माणसं कर्ज काढून पाईपलाईन केली आहेत, विहिरी पाडली त्या, पण प्यायला सुद्धा पाणी नाही. आता पाणी न सुटल्यामुळं सर्व पिकं आता वाढलेले आहेत. आता ऊस ज्यावेळी जायची वेळ आली, आत्ता कारखान्याला मोठा झालेला आहे ऊस, आणि त्यावेळीच पाणी नाही आता, त्यामुळे टनेज पूर्ण कमी आले ऊसाचं आत्ता, त्यामुळे शेतकऱ्याचं पूर्ण नुकसान झाले. त्यामुळे जिंटे साहेबाला विचारले तर ते म्हणतात कारखाने बिलेच भरलेले नाहीत. गाडगे साहेबांनी विचारले तर ते म्हणतात आमच्याकडे काहीच नाही, तुम्ही खाली जावा खालच्या ऑफिसला. म्हणजे सगळे टोलाटोलीच करतात, सगळ्यांचा मोगामच काळा बाजार चाललेला आहे. 2 दिवसांपूर्वी सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी शेतकऱ्यांनाच उपदेशाचे डोस पाजले होते. पाणीपट्टी भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या योजना बंद पडत नाहीत असं महसूल मंत्र्यांनी सांगितलं होतं. जी 24 तास पाठपुरावा केल्यानंतर अधिकाऱ्यांना जाग आली. टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ जलसिंचन योजनेचं पाणी मंगळवारपासून सोडण्याचे आदेश देण्यात आले अशी माहिती सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता ह. व्ही. गुणाले यांनी दिली आहे. निदान आता तरी आगाऊ पाणीपट्टी भरणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होते. रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.